नमस्कार मित्रांनो, आपले आरोग्यतज्ञ या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। हात धुण्यामध्ये अनेक जण चुका करतात, त्यामुळे ते आजारी पडण्याची शक्यता जास्त असते। हात धुण्यासोबत काय केल्यावर ते आजारी पडणार नाही व संसर्गजन्य आजारापासून बचाव होईल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बरेच व्यक्ती अंगठी घालतात आणि अंगठी घालून बाथरूममध्ये जातात, त्यामुळे ते आजारी पडण्याची भीती असते। डॉक्टरांच्या मते 60% आजार घाणेरड्या हातांमुळे होतो, त्यामुळे बाथरूममध्ये जाताना अंगठी घालू नका। अंगठीमध्ये आजारी पडणाऱ्या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं। हात नेहमी हँडवॉशने धुवा, त्यानंतर ते टॉवेल किंवा पेपर नॅपकिनने कोरडा करा, नाहीतर त्यावर आजारी पडणाऱ्या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो। हात धुतल्यानंतर हेअर ड्रायरचा वापर करा। हेअर ड्रायरच्या उष्णतेमुळे संसर्ग पसरविणाऱ्या विषाणूंचा नाश होतो। घराबाहेरील व घरातील बाथरूममधील नळ किंवा नॉबेलला हात लावल्यास हात धुवा, त्यामुळे विषाणू धुतले जातील व आजारापासून बचाव होईल। हात धुताना एकमेकांवर घासणे हे पुरेसे नसते, बोटांच्या मधल्या भागातही साबण लावण्याची गरज असते, त्यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव होणार नाही। बाथरूममध्ये हात धुण्यासाठी टॉवेल ठेवला असल्यास तो सारखा धुवात, तो स्वच्छ आणि कोरडा राहील त्याबद्दल काळजी घ्यात। काळजी न घेतल्यास टॉवेलमध्ये विषाणूंचं प्रमाण वाढू शकतं आणि ते पसरू शकतात। ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आजारी पडतो, त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका व दररोजच्या सवयीत बदल करा आणि आजार व इन्फेक्शनपासून आपला बचाव करा। तुम्हाला माझी माहिती कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून कळवा व माहिती उपयोगी वाटल्यास अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।